किती मस्त असा बनलेला आहे मिल्कशेक पाहू शकता तुम्ही, थंडगार असा. तर आता आपण टेस्ट करूया. छान बनलेला आहे मिल्कशेक, तुम्ही पण नक्की बनवा अधूनमधून गरमी असेपर्यंत. आणि त्यानंतर ॲपल ज्यूस, मँगो ज्यूस, स्ट्रॉबेरी ज्यूस, आणि म्हणजे असं थंडा होईल असं आपण शरीराला घ्यायचं ज्यूस. आणि आता आपण लिंबू पाणी. तर आता आपण ह्याची टेस्ट करूया. नमस्कार फ्रेंड, मी अंजली. कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना तुम्ही? आम्ही पण मजेत आहो, तुम्ही पण मजेत राहा. फ्रेंड्स, आता उन्हाळा चालू आहे, आपण जास्त थंड पेय घेत असतो, आपल्या शरीराला आराम मिळतो. त्यामुळे दुपारचं कडाक्याचं ऊन असतं आणि त्यामुळे दुपारच्या वेळात कधीही म्हणजे बाहेर पडू नका तुम्ही. म्हणजे जेव्हा ऊन कमी होतं ना त्यावेळेस तुम्ही बाहेर पडा. जास्त पाणी प्यायचं, जास्तीत जास्त पाणी पिऊन आपलं शरीर कसं थंड राहायचं हे तुम्ही काळजी घ्या आपली स्वतःची. तर आपण नॉर्मली आईस्क्रीम बनवत असतो किंवा ज्यूस बनवत असतो, मिल्कशेक बनवत असतो. तर आज मी स्पेशल घरात आमच्या मिल्कशेक बनवणार आहे, मँगो मिल्कशेक. आणि मँगो ह्या वर्षी बहुतेक कमी आहेत. मँगोचं प्रमाण बाजार मार्केटमध्ये कमी आहे. मी गावी गेलेली, पण गावी पण मँगोचं उत्पन्न कमी आलं ह्या वर्षी. तर आता मी मँगो आणलेले आहेत आणि त्याचं मी बनवणार आहे मिल्कशेक. तर चला आपण थंडगार असं मस्त असं मिल्कशेक बनवूया. मिल्कशेकसाठी लागणारं साहित्य पाहूया. अगदी सोपी 5 मिनटात होणारी ही रेसिपी आहे, छान अशी रेसिपी आहे. चला तर मग आपण मिल्कशेक बनवूया. हे आहेत मँगो, मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते हे 2 मँगो. आणि चिल्ड करून घेतलेलं आहे दूध, साखर आणि आपल्याला आईस लागणार आहे. तर आता प्रथम मी हे मँगोची साल काढून त्याच्या फोडी करून घेते आणि नंतर आपण मिल्कशेक बनवायला घेऊया. हे मँगोची साल आहे ना वरची, ती आपण अशी काढून घेऊया आणि त्यानंतर आपण मँगो मिल्कशेक बनवायला घेऊया. मुलांना खूप छान, म्हणजे माझ्या मुलाला तर खूप आवडतं मँगो मिल्कशेक. तर मी अधूनमधून मी ॲपल मिल्कशेक, मँगो मिल्कशेक, स्ट्रॉबेरी मिल्कशेक असे प्रकार मी बनवत असते, जेणेकरून आपल्या शरीराला थंडावा मिळेल उन्हाळ्यामध्ये. तर मी प्रथम हे ना कट करून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, प्रथम मी साल काढून घेतलेली आहे. आता आपण त्याच्या फोडी करून घेऊया, कापूया आपण. हे बघा, मी मँगो कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण मँगो ज्यूस बनवायला घेऊया. प्रथम मँगो आपण घालून घेऊ. मँगो मी घालून घेतलेले आहेत आणि आता आपण हे दूध घालून घेऊया. त्यानंतर आपण शुगर घालूया. चवीनुसार मी घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण आईस घालून घेऊया, म्हणजे आणखी चिल्ड होईल मिल्कशेक. आता आपण हे मिल्कशेक म्हणजे मिक्सरला मी लावून आणते. पाहू शकता मस्त असा आपला मिल्कशेक बनलेला आहे.
हे बघा मस्त असा ठीक असा मिल्कशेक बनलेला आहे. आता आपण ग्लास मध्ये काढून घेऊया तो. प्रथम थोडासा बर्फ टाकू आपण आणि त्यानंतर आपण हे घालून घेऊया. मस्त असा थीक बनलेला आहे मिल्कशेक. किती मस्त ना बघा, घरच्या घरी आपण मस्त अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण हे बनवू शकतो, मिल्कशेक बनवू शकतो. आता आपण हे करूया, वर सजावटीसाठी मँगो घालून घेऊया. तुम्हाला पाहिजे तर आणखी एखादा आईस घालू शकता. मस्त असा बनलेला आहे मिल्कशेक, पाहू शकता तुम्ही किती छान असा बनलेला आहे घरच्या घरी मिल्कशेक. आता आपण त्यावर सजावट करून घेऊया. हे मँगो आहेत ना, ते आपण असे लावून घेऊ. सॉरी, मस्त पाहू शकता किती छान दिसत आहे. किती मस्त बनलेला आहे मिल्कशेक, पाहू शकता तुम्ही छानच सुंदर थंड चिळचिळ असा मिल्कशेक आहे. पाहू शकता मँगो मिल्कशेक किती मस्त तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. मस्त छानच मिल्कशेक बनलेला आहे, पाहू शकता तुम्ही किती मस्त. किती मस्त असा बनलेला आहे मिल्कशेक, पाहू शकता तुम्ही थंडगार असा. तर आता आपण टेस्ट करूया, छान बनलेला आहे मिल्कशेक. तुम्ही पण नक्की बनवा अधूनमधून गरमी असेपर्यंत. आणि त्यानंतर ॲपल ज्यूस, मँगो ज्यूस, स्ट्रॉबेरी ज्यूस आणि म्हणजे असं थंड होईल असं आपण शरीराला घ्यायचं ज्यूस ज्यूस. आणि आता आपण लिंबू पाणी. तर आता आपण ह्याची टेस्ट करूया, आपला मँगो ज्यूस कसा बनला तो पाहूया. मँगो मिल्कशेक मस्त थंडगार असा मिल्कशेक बनलेला आहे. तुम्ही पण घरी नक्की बनवा, छान बनलेला आहे. आणि तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली ना तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे सर्व व्हिडिओ पहा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.